महिन्यातून माझ्या गावावर येत नाही झाला तो सांगतो. मध्ये मी म्हणलं होतं ना सकाळी उठून अभ्यास करणार, पण सकाळचं उठायचं झालं ना, 6:30 पुढे उठलो, नंतर ओळखला 8 वाजले. आता भेंडीची भाजी केली आहे, भेंडी खायची, भेंडी आणि चपाती खायची, आणि कॉल बॅग भरायची निघायची. पर्यंत जाताना मी माझे पप्पा दोघे जातो म्हणून आयुष नावाचा आमच्या गावातील मुलगा त्याला मायनेपर्यंत लिफ्ट दिली. आयुषला त्याच्या मंजिलपर्यंत सोडून आम्ही पुढे निघालो. बस स्टँडवर यायला लवकर आलो तो का लेट झाला ते समजलं नाही, कारण की कोणच बरोबर चालणं होतं. जाऊ का कोणाचा घर जायचं लवकर गाडी फाट्यावरचा वागा ना फाट्यावर फाट्यावरचा वागा. बेटा स्टँड ते कॉलेजला जाताना आम्ही आमच्या क्लासरूममधले 5 जणच होतो. कार्तिक भाईची असाइनमेंट द्यायची राहिली तो चेक करतोय की काय राहिले का आपलं. हे मित्र माझे सर्व, एवढे सर्व आम्ही दोघा तिघांची असाइनमेंट द्यायला गेलो होतो. दोघांची असाइनमेंट त्याच्या मागे 8 जण. कॉलेजचा ब्रेक झाल्यावर आम्ही जेवण करण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेलो. सारशिंगे गावचा आदर्श कॉलेजमध्ये आविष्कार कॉम्पिटिशन होते, त्याच्या एक क्लिप कुठे आहे. हा माझा 11-12वीतला मित्र तुषार बाबर, त्यांनीही काल प्रेझेंटेशन आणलं होतं 4P ऑफ प्रोडक्ट, तोही मी पाहायला गेलो होतो काल. त्याचे क्लिप्स पुढे आहे. ब्लॉगर आहे बा होय. मार्केटची माहिती या दादानं कोटवाड्या दादानं गोळा करून आम्हाला प्रेझेंटेशन दाखवली. हे सर्व आजूबाजूचे प्रेझेंटेशन होते. स्टॉक मार्केट तुम्हाला आवडलं खूपच. ह्या बाजूला BCSच्या मुलींनी प्रेझेंटेशन केलं डाटा टाईप, डाटा सिक्युरिटी, डाटा ब्लिच याच्याबद्दल. BSCमधील शिकणारा मुलगा आदित्य त्याचंही प्रेझेंटेशन पाहण्यासाठी गेलो. त्यानं आदित्य 11 रिसर्च केली थोडीफार, म्हणजे कसं पाठवलं जाणार, कुठे पाठवलं जाणार त्याच्यावर केली होती. ते पाहण्यासाठी आम्ही सर्व गेलो होतो. तेव्हा तो माझा मित्र झाला आणि नवीन सबस्क्रायबरसुद्धा. सर्व प्रेझेंटेशन पाहून झाल्यावर मी व माझा मित्र प्रतीक हे झेरॉक्स सेंटरमध्ये नोट्स काढण्यासाठी गेलो. हे झेरॉक्स सेंटर आणि हा प्रतीक. विटा स्टँडवर सर्व ठिकाणाचे एसटी आल्या होत्या, पण विटा मायनी ही ST आलीच नव्हती. किती उशीर आम्ही वाट बघत बसलो होतो. हा माझा मित्र अनिकेत मोहिते, सर्वात बिझी माणूस, सरका फोनवर बोलत असतो. हे त्याच्या दुकानापुढचा व्ह्यू, समर्थ मोबाईल शॉपिंग. वातावरणाच्या तीव्रतेने शरीरात झालेली उष्णता कमी करण्यासाठी लसीचा आस्वाद घ्यावा असा म्हणून लसीचा आस्वाद घेतला आणि पुढच्या दिशेने चालायला लागलो, कारण हे जीवनच एक प्रवास आहे. हे आमच्या गावाच्या रोडवर असणारं दुर्गा माता मंदिर. आतून जायला वाट बाजून आरती होत असणार. ही दुर्गा माता पटांगण आहे. हे भारत माता विद्यालय व कॉलेज. आता ब्रेक झालेला दिसतोय कारण 3 वाजले होते. महिन्यातून माझ्या गावावर येत नाही केस झाला तो सांगतो. मी हात करत होतो एका गाडीला, ती गाडी थांबली आणि त्या माणसाने मला गाडी दिली चालवायला. चालवतो गाडी. मी म्हणजे तुम्ही प्यायला आहे काय? नाही म्हणजे सोलापूरवरून आलो आहे मी, राहाटनीला जायचं आहे, दमलोय खूप. मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं तो गाडी चालवायचो आणि हसू देखील विचार तो पण हसायला लागला. मी सुद्धा हसायला लागलो.
नंतर त्याने सांगितलं की मी गाडीवरनं सोलापूरवरनं आलो आहे, जिकणचीपासून कोण गाडी चालवा भेटतंय का बघतोय, तू भेटला, मी तुझी मदत केली आणि तू माझी मदत केली. गावातलं झेडपी स्कूल मागं अजून एक बांधले दिसणार नाही आता, नंतर दाखवतो कधी. आमच्या गावच्या यात्रेसाठी आमच्या ग्रुपचा शॉर्टात यादी बनवायचं चाललं, म्हणजे कोण कोण घेणार आहे ते. हे माझे मित्र सर्व आणि भाऊपर्यंत व्लॉग पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट करा. बाय बाय.